एक म्हणजे जे आम्ही चार्जिंग स्टेशन करपाक जाय आशिल्ले ते आम्ही करू शकले ना, कारण डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रीक वेहिकल्स इन गोवा आर व्हेरी लेस, आणि त्या खातीर एक एक जे चार्जिंग स्टेशन आसा ताका 20 ते 25 लाख रुपया लागतात, आणि त्या खातीर कोण फुडें सरना हो एक बाजू जाली. दुसरी बाजू आसा व्हेरी इम्पॉर्टंट इज जी सबसिडी आसा ती आम्ही कमी केल्ल्या कारणान आतां नवे ज्यो गाडयो येतात त्यो घेवपाक जाय. दुसरी गोष्ट आसा कुसूम पंप, ही जी योजना आसा ती आमी चालू करूं शकले ना, कारण जी एजन्सी गव्हर्मेंट ऑफ इंडियान नॉमिनेट केल्ली आसा ती एट ए टायम 1,000-2,000 अशे पंप मागता, वायल एज गोंयांत फक्त आमकां 200 पंप पर्यंत करपाक मेळटा. आणि त्या खातीर आमचो प्रॉब्लेम आसा आमचे उलोवणी चालल्या, जो महाराष्ट्रांत काम करता ताचे कडेन उलोवणी चालल्या, महाराष्ट्रांतूच हें क्लब करून तीं जाता काय कितें हाचेर सुतवाज आमी ह्या 15 दिसांत डिसिजन घेतले. महाराष्ट्रांत 50,000 पंप जाय, सो एजन्सी थंय दोन एजन्सी आयल्या, तातूंत जर आमी क्लब जाले जाल्यार तें जावंक शकता. आनी तसो विचार हांवें मांडला आनी तो घेवन हांव मुखार वतलो. ओटीएस स्किमीचेर आमी कितें वाडोवपाक टायमींग आसतलो? ओटीएस स्कीम म्हाका दिसता बरें तरेन चल्ल्या, लोकांनी बरे तरेन तिचो वापर केल्लो आसा. लोकांक रिक्वेस्ट करता अजून ताका 2 म्हयन्यांतले फक्त 25 दीस जाले, आनी त्या खातीर अजून 1 म्हयनो उरला. एका म्हयन्यान म्हाका दिसता मॅक्झिमम लोक ही ओटीएस स्कीम घेतले, ह्या बद्दल दुबाव ना. आनी येदा कदाचीत जर ओटीएस स्कीम लोकांनी घेवना जाल्यार तांची कनेक्शनां डिसकंटिन्यू जातली. आतांच आमी जे कोण घेना तांचे डिसकनेक्शन करपाक लागल्या. आमी सिरियसली हेचेर उलयता आनी जे सिरियसली आमी उलयतात ते आमी करून दाखयता. पूण चड जाणांनी पयशे भरले आतां येयल्या लोक हे पळय बरें आमकां जो रिस्पॉन्स म्हाका मेळ्ळा ताचे हे जे ओटीएस स्किमीक बरें हे आयलो रिस्पॉन्स बरो आयला. आनी म्हाका दिसता खुबशे जवळ जवळ 70% लोक तरी ते अवेल जातात. Thank you.